जेव्हा लोक चित्रविचित्र पद्धतीनं वागतात तेव्हा त्यांना वाटतं त्यांना भूतानी झपाटले म्हणूनच ते, ते कधीच बरे होत नाहीत पहिलं पाऊल म्हणजे तुम्ही हे पाहिलं पाहिजे तुम्हाला माहिती नाही ते कुठं पण ते वर येत राहतं नेहमी नाही का जर तुम्हाला हे दिसलं तर ते भयंकर क्षण कमी होऊ लागतील आपोआप तुम्हाला काही करण्याची गरज नाही माझा प्रश्न आहे की स्वतःच्या इगोला कसं हाताळावं खास करून पाश्चिमात्य जगातून येणाऱ्या व्यक्तीनं इतर कुणाच्या कि तुमच्या स्वतःच्या तुमच्या स्वतःच्या की इतर कुणाच्या जर <laughs> तुम्ही मला फक्त दाखवलं की तो कुठं आहे मी आत्ता त्याला संपवून टाकू शकतो कुठं आहे तो, तो? मला माहित नाही अरे एका क्षणात आपण त्याला ठीक करू शकतो वागणुकीत दिसून येत कदाचित तुम्ही फार दुष्ट आहात खरच मला माहिती नाही no. हे पहा हे असे आहे जेव्हा तुम्ही चांगलं वागता तुमचं नाव काय बलियान बयान ठीक आहे जेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं वागता तुम्ही बयान असता जेव्हा तुम्ही वाईट वागता तो मिस्टर इगो असतो हा खात्रीशीर मार्ग आहे स्वतःला फसवण्याचा उर्वरित आयुष्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच पाहायचंय हाच योग आहे तुम्हाला फक्त एवढंच पाहायचंय की जर तुम्ही प्रसन्न असला तर ते तुम्ही आहात जर तुम्ही त्रासलेले असाल तर ते सुद्धा तुम्हीच आहात जर तुम्हाला हे दिसलं तर तुम्हाला तुमचा त्रासिक भाग आवडणार नाही तुम्ही त्याला हाताळाल हाताळण्यासाठी काहीच नाहीये तिथं आता सध्या तुम्ही त्रासलेले आहात का नाही तुम्हाला फक्त असंच राहायचंय याला काहीच लागत नाही याला फक्त मोकळा श्वास लागतो एवढंच प्रसन्न असण्यासाठी प्रसन्न बनण्यासाठी इतर काही वस्तू लागते का नाही नाही फक्त ऑक्सिजन बस केवळ जेव्हा ऑक्सिजनची कमी असेल तेव्हा शरीर त्रासिक बनू शकतं अन्यथा तुम्ही बसून सुखानं मरू शकता नाही का हो खरच सांगा मला आणखी काय वस्तू लागते तुम्हाला प्रसन्न बनण्यासाठी काहीच नाही नाही हे फक्त यामुळे की तुम्हाला वाटतं की आणखी कुठली तरी गोष्ट आहे जी तुम्हाला त्रासिक बनवते जसं की इगो हे म्हणजे मला कोणीतरी झपाटलं म्हणण्यासारखं आहे जेव्हा जेव्हा लोक विचित्र वागतात त्यांना वाटतं भूताने त्यांना झपाटलंय नाही नाही त्यांना हे मान्य करायचं नाही की ते विचित्र आहेत म्हणूनच ते कधी बरे होत नाहीत म्हणूनच त्यांच्यातले दोष कधी जात नाहीत पहिलं पाऊल म्हणजे तुम्ही हे पाहिलं पाहिजे की जर मी प्रसन्न आहे तर हा मी आहे जर मी अप्रिय आहे तर हा मी आहे जर मी छान आहे तर हा मी आहे जर मी भयानक आहे तर हा सुद्धा मीच आहे एवढं जर तुम्ही पाहिलं तर मग तुम्ही तुमच्या भयानक स्वभावाला अगदी प्रभावीपणे पळवून लावू शकाल तुम्ही फार काळ त्यासोबत राहू शकत नाही ते आणखी एक इगो नावाचं भूत असल्यामुळे इगो नावाचं भूत आहे हे असंच पुढे 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 चालूच राहतं हे पहा ही अगदी छान युक्ती आहे तुम्ही बद्दल प्रश्न विचारला मी विचारलं तुम्हाला कुठं येतो तुम्ही म्हणता मला माहीत नाही भलतीच छान युक्ती आहे तुम्हाला माहित, <नाए। laughs> तुम्हाला माहित <laughs> तुम्हाला नाही तो कुठं आहे पण तो वर वर येत राहतो नेहमी नाही का तर ही एक युक्ती आहे ईगो अशी कुठली गोष्टच नाहीये फक्त तुम्हीच आहात कधी प्रसन्न असता तर कधी दुष्ट असत कधी छान कधी भयानक जर तुम्हाला हे दिसलं तर भयानक क्षण कमी होऊ लागतील आपोआप तुम्हाला काही करायची गरज नाही तुम्हाला काहीच करायची गरज नाही जर तुम्हाला दिसलं की हा मीच आहे जो भयानक आहे तर हे कमी होऊ लागेल तुम्हाला वाटतं की मी भयानक आहे माझ्या इगोमुळे किंवा अनेक वेळा इतर कुणामुळे तरी मग हे कधीच कधीच कमी होणार नाही तुमचं उर्वरित आयुष्य तुम्ही भयानक राहाल किंवा कदाचित त्या पलीकडे सुद्धा <laughs> कदाचित त्या पलीकडे सुद्धा बरं का तुम्हाला नरकात जॉब मिळेल हे बघा ही एक चांगली गोष्ट आहे भयानक असण्यामधली जर तुम्ही स्वतःचा छळ उत्तमपणे करू शकला आणि तुमच्या आजूबाजूच्या आजू आजू सगळ्यांचा सुद्धा तर ते कदाचित तुम्हाला नरकात जॉब देतील स्वर्गात कुठला जॉब मिळू शकत नाही कारण करायला काहीच नाही तिथं ते मला नाही निवडणार नरकातल्या जॉबसाठी मला खरोखर लोकांसोबत कठोर बनावं लागेल मग कदाचित ते देतील <laughs> पण तुम्हाला जॉब मिळेल जर तुम्ही स्वतःला ह्या इगो प्रकरणानं फसवायचं थांबवलं नाही तर नरकात बेरोजगारच असलेलं चांगलं विश्वास ठेवा सगळ्यांना छान राहता येईल जर तुम्हाला नरकात जॉब मिळाला नाही तर नाही का म्हणून कृपा करून इथं तयारी करायला सुरुवात करू नका नरकास जॉब मिळवण्यासाठी इथं दुःखी आणि दुष्ट बनण्याचा सराव करू नका कारण तुम्हाला भविष्यात इथं जॉब मिळवायचा आहे म्हणून मृत्यूनंतर तरी छान सुटी घेऊया आता सध्या करायला भरपूर काम आहे ज्या लोकांना आता करायला काहीच काम नाहीये किंवा आता काही अर्थपूर्ण करायला जे नाही म्हणतायत ते मृत्यूनंतर जॉब शोधतायत नाही नाही जे काही करायचंय ते आत्ता करा मृत्यूनंतर छान सुटी घेऊया तुम्ही इतके प्रसन्न आणि निरुपयोगी असलं पाहिजे की कुणीच तुम्हाला जॉब दिला नाही पाहिजे तिथं गेल्यावर